नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागरिक स्टडी सेंटरवर तुमचं स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये जी चर्चा करणार आहोत ती म्हणजे 2011 जी जनगणना झाली होती त्या जनगणनेबद्दल आपण एक चर्चा करणार आहोत. जनगणनेबद्दल भारताची जनगणना, त्याचप्रकारे महाराष्ट्राची जनगणना यांचं कम्पॅरिझन करून आपण जे आहे याच्यावर चर्चा करणार आहोत की एक्झाममध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, प्रश्न कुठल्या प्रकारचे असू शकतात, काय स्वरूप असू शकते प्रश्नाचं, याच्यावर एक चर्चा करूया आणि काही माहिती पाहूया, थोडक्यामध्ये माहिती पाहूया. जसं की भारतामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे, त्यानंतर सगळ्यात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे, तसेच महाराष्ट्रामध्ये कंपॅरिझन करू, महाराष्ट्रामध्ये कुठल्या महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे, कुठल्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे, याबद्दल एक चर्चा करू. कारण की 2021 जनगणना येणार आहे आणि 2011 जनगणना जी आहे ती आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण की 2021 तर हे डाटा चेंज होणार नाही आहे. ठीक आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त आपण याच्यावर एक चर्चा करूया. तर लोकसंख्येबद्दल, जनगणनेबद्दल जर आपण चर्चा करायची म्हटलं तर जनगणना आपल्याला माहीत आहे सगळ्यात पहिली जी जनगणना आहे, एक थोडक्यामध्ये मी तर कम्पॅरिझन केलेलं आहे, एक बेस घेतलेला आहे, याच्यानंतर भारताची लोकसंख्या आणि महाराष्ट्राची लोकसंख्या याच्याबद्दल एक ग्राफ केलेला आहे. या ग्राफमधून तुम्हाला लक्षात येईल, फक्त माझं काम राहणार की तुम्हाला हे कसं सांगायचं हे काम राहणार माझं. तर आपण एक चर्चा करूया. पण आपल्याला माहीत आहे 1872 लॉर्ड मेयो जेव्हा होते, लॉर्ड मेयोच्या काळामध्ये 1872 पहिली जनगणना झाली होती. ठीक आहे, पण त्याच्यानंतर नियमित जनगणना जी झाली, जी नियमित जनगणना जी झाली ती नियमित जनगणना 1881 जेव्हा लॉर्ड रिपन जेव्हा होते त्या रिपनच्या काळापासून ही जनगणना नियमित प्रकारे दर 10 होऊ लागली. आणि 2011 जी जनगणना झाली ती 15वी जनगणना होती देशाची. ठीक आहे, अजून याच्या व्यतिरिक्त जर पाहायचं म्हटलं तर 1921 हे जे वर्ष होतं यामध्ये देशाची जनगणना जी आहे ती ऋणात्मक गेली होती. म्हणजे 1911 ते 1921 या कालखंडात जी जनगणना झाली होती भारताची ती जनगणना ऋणात्मकमध्ये गेली होती, म्हणजे घट झाली होती लोकसंख्येमध्ये. ठीक आहे, यानंतर कंटिन्यू लोकसंख्या होत राहिली. 1971 खूप जास्त जनसंख्या विस्फोट म्हणता येईल त्याला, खूप जास्त तीव्र प्रमाणात जनसंख्या वाढलेली आहे आणि आता कुठे ना कुठे भारताची लोकसंख्या जी आहे ती नियंत्रित होत आहे. आणि 1900 आपण जर पाहिलं तर आता सध्या 2021 जनगणनेचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे. 2021 जनगणना 2021 रिलीज होईल. त्याच्या अगोदर आपण 2011 जनगणनेचं, भारताची जनगणना काय आहे, भारताची लोकसंख्या काय आहे, भारताची नागरिक लोकसंख्या काय आहे, साक्षरता काय आहे, दशकीय वाढ काय आहे, दशवार्षिकीय वाढ काय आहे, त्यानंतर आपण हे या व्हिडिओमध्ये पाहणार, घनता काय आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर भारताची एकूण लोकसंख्या जर म्हटलं आपण तर हे बघा इथे दिलेलं आहे 121,569,573 ही भारताची लोकसंख्या आहे. ठीक आहे, 121,569,573 तर एवढं मोठं फिगर लक्षात ठेवणं तुम्हाला माहीत आहे आपलं लक्षात ठेवणं कठीण असते. तर पहिले जे फिगर लक्षात ठेवायचे 121 आणि आखरीचे 573. ठीक आहे, आणि जर असं विचारलं तर भारताची, जसं विचारतात ना नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नेहमी म्हणत राहतात की आमचे 1,25,00,00 देशवासी हो, त्या ॲक्च्युअलमध्ये 1,25,00,00 देशवासी नाही आहे, हे 121 आहे. एक्झाममध्ये प्रश्न विचारत होतात, 2016 एक्झाममध्ये पण प्रश्न विचारला होता की भारताची लोकसंख्या किती आहे. ठीक आहे, तर त्याप्रमाणे हे प्रश्न तुम्हाला आला पाहिजे. तर हे झालं भारताची लोकसंख्या किती आहे, 121,569,573 ही भारताची लोकसंख्या आहे. आता 121 म्हणतात, यामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे असा प्रश्न पण विचारू शकतात. तर सगळ्यात जास्त लोकसंख्या जी आहे उत्तर प्रदेशची आहे, 19,96,00,000. ठीक आहे, 19.96 असं सुद्धा म्हणू शकतो आपण. तर 19,96,00,000 ही उत्तर प्रदेशची लोकसंख्या आहे. सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा भारतामधलं राज्य कोणतं आहे तर उत्तर प्रदेश. ठीक आहे, योगी आदित्यनाथ इथले CM आहे. यानंतर सगळ्यात कमी लोकसंख्या असलेलं राज्य भारतामधलं, आपण राज्याचा विचार करत आहे केंद्रशासित प्रदेशाचा नाही, केंद्रशासित प्रदेशाबद्दल आपण नंतर चर्चा करूया, पण आपण सध्या राज्याचा विचार करत आहे. तर सगळ्यात कमी लोकसंख्या असलेलं राज्य तर सिक्कीमची लोकसंख्या आहे 6,10,000. ठीक आहे, सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य कुठलं, उत्तर प्रदेश. आणि सगळ्यात कमी लोकसंख्या असलेलं सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कुठलं तर सिक्कीम. ठीक आहे, याबद्दल याच्यानंतर आपण पाहू की महाराष्ट्राचं पाहू. ठीक आहे, तर अजून इथं पाहू की भारताची जी लोकसंख्या आहे ही जगाच्या लोकसंख्ये, म्हणजे जगाची जर पूर्ण जगाला 100% जर मान पकडला आपण तर भारताची लोकसंख्या ही 17.5% आहे जगाच्या. ठीक आहे, आणि भारताचा दुसरा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या बाबतीत, पहिला क्रमांक लागतो चायनाचा. ओके,
आणि दुसरा क्रमांक लागतो भारताचा. यानंतर महाराष्ट्राबद्दल पाहू आपण. तर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राची लोकसंख्या जी आहे ती आहे 11,23,74,333. किती? 11,23,74,333 ही महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. किती? 11,23,74,333 ही महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. याला आपण 11.24 करोड सुद्धा म्हणतो. ठीक आहे, 11.24 CR म्हणतो, म्हणजे 11.24 करोड 24 लाख असं याला शॉर्टकटमध्ये सुद्धा म्हटलं जातात. ठीक आहे, तर 2001 ही लोकसंख्या महाराष्ट्राची होती 9,68,76,627. तर 2001 जी महाराष्ट्राची लोकसंख्या जी होती ती 9,68,76,627 होती. तर आपण डिफरन्स जर पाहिला तर जवळपास 1.1 करोड, जवळपास 1.5 करोडचा डिफरंट आहे. 1.5 करोडच्या आसपास इन्क्रीमेंट झालेली आहे महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये ॲज कम्पेअर टू 2001. आता भारताच्या लोकसंख्येची या कंपॅरिझनमध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या जर पर्सेंटेजमध्ये जर पाहिला आपण, जर पर्सेंटेजमध्ये विचार केला, भारताची 1,21,56,569,573 जर पर्सेंटेजमध्ये डिवाईड केलं तर महाराष्ट्राची लोकसंख्या 9.29% आहे. किती? 9.29% ही महाराष्ट्राची लोकसंख्या आहे पर्सेंटेजमध्ये. आणि महाराष्ट्र सेकंड नंबरवर लागतो. महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक येतो लोकसंख्येच्या बाबतीत. पहिला क्रमांक मी तुम्हाला सांगितलं होतं उत्तर प्रदेशचा आहे. ठीक आहे, सेकंड क्रमांक भारताचा महाराष्ट्राचा आहे. आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जी म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता असे प्रश्न विचारू शकतात. तर सगळ्यात जास्त लोकसंख्या, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा जो आहे महाराष्ट्रामध्ये तो आहे पुणे. याची लोकसंख्या आहे 94,29,408. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा. आपण स्वतंत्र पालघर पाहत आहोत. पालघर त्यावेळेस एकत्र होता, तर त्यावेळेस जो 2011 जनगणना झालेली होती त्यानुसार पाहिलं आपण तर पुणे हा 94,29,408 महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे लोकसंख्येच्या बाबतीत. आणि शेवटच्या क्रमांकाचा जर विचार केला तर सिंधुदुर्ग 8.50 लाख इथली लोकसंख्या आहे. तर हे झालं एकूण लोकसंख्येबाबतीत. आता आपण पाहू की भारतामध्ये पुरुषांची लोकसंख्या किती आहे आणि स्त्रियांची लोकसंख्या किती आहे. तर भारतामध्ये पुरुषांची जी टोटल लोकसंख्या आहे त्यापैकी 51.48% जे आहे हे पुरुष आहेत आणि 48.50% काय स्त्रिया आहेत. ठीक आहे, 51.48% याच्यामध्ये पुरुष आहेत आणि 48.50% जे आहेत ते स्त्रियांची संख्या भारतामध्ये आहे. यानंतर आपण पाहू लोकसंख्या जी आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये राहणारी आणि नगरी क्षेत्रामध्ये राहणारी लोकसंख्या पाहू आपण. तर इथे बघा, भारताच्या टोटल लोकसंख्येपैकी 68.8% लोकसंख्या जी आहे ती ग्रामीण भागामध्ये राहते. ठीक आहे, भारताच्या लोकसंख्येपैकी 68.8% लोकसंख्या ही कुठे राहते? ग्रामीण भारतामध्ये राहते. म्हणून असं म्हटलं जाते की भारत जर घडवायचा असेल तर ग्रामीण क्षेत्राचा विकास होणे खूप गरजेचं आहे. ग्रामीण क्षेत्र जर डेव्हलप होईल तरच भारताचा विकास होईल असं सुद्धा म्हटलं जाते. म्हणजे जो रिअल इंडिया आहे, द रिअल इंडिया इज इन रुरल एरिया ऑफ द नेशन असं म्हटलं जाते. ठीक आहे, तर 68.8% ही लोकसंख्या ग्रामीण भागात राहते भारताची. तर रिमेनिंग काय, 31.2% ही शहरी भागात राहते म्हणजे नागरी भागामध्ये राहते. आता 68.8% जी ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या राहणारी आहे त्यापैकी सगळ्यात जास्त लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये पर्सेंटेजनुसार कोणत्या राज्याची राहते? बघा प्रश्न समजून घ्या. जी 68.8% लोकसंख्या आहे भारताची जी ग्रामीण भागामध्ये राहते त्यापैकी कुठल्या राज्याची सर्वात जास्त पर्सेंटेजनुसार कोणत्या राज्याची लोक जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये राहतात पर्सेंटेजनुसार विचार करत आहे आपण, तर हिमाचल प्रदेश राज्याचे 90% लोक जे आहे ते ग्रामीण भागामध्ये राहतात. ठीक आहे, आणि जर आपण संख्यानुसार जर म्हटलं तर उत्तर प्रदेशमध्ये संख्यानुसार जर विचार केला आपण तर सगळ्यात जास्त लोक संख्येनुसार उत्तर प्रदेशचे हे ग्रामीण भागामध्ये राहतात. त्याचप्रमाणे आपण नागरी भागाचा विचार करू तर
सर्वात जास्त नागरी भागामध्ये राहणारी लोकसंख्या असलेला राज्य पर्सेंटेजनुसार जर विचार केला आपण, टक्केवारीनुसार जर विचार केला, तर तो आहे गोवा. ठीक आहे, नागरी भागामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारा पर्सेंटेजनुसार भारताचं राज्य कुठलं, तर गोवा. गोवाची 62% लोकसंख्या ही ग्रामीण भागा शहरी भागामध्ये राहते. तेच जर आपण विचार केला की नागरी भागामध्ये संख्येनुसार कुठल्या राज्याची लोकसंख्या नागरी भागामध्ये राहते, तर महाराष्ट्र असं राज्य आहे त्याची 5.08 करोड लोकसंख्या, जवळपास 5.8 करोड लोकसंख्या ही जी आहे संख्येनुसार ही कुठे निवास करते, ही शहरी भागामध्ये नागरी भागामध्ये निवास करते. ठीक आहे, तेच जर आपण विचार केला इथे महाराष्ट्राच्या बाबतीत, तर महाराष्ट्राच्या टोटल लोकसंख्येपैकी जी 11,23,74,333 आहे, याच्यापैकी 54.77% लोकं जे आहे ते ग्रामीण भागामध्ये राहतात. किती? 54.77% लोकं हे जे आहे हे ग्रामीण भागामध्ये राहतात. ह्यात जर संख्या पाहिली आपण तर 6.6 करोड लोकं जे आहे महाराष्ट्रातले ते ग्रामीण भागामध्ये राहतात, आणि तेच जर आपण शहरी भागामध्ये किंवा नागरी भागामध्ये जर पाहिलं तर 45.25% लोकं हे नागरी भागामध्ये राहतात. ती संख्या आहे 5.08 करोड. तर 45.25% लोकं महाराष्ट्रामधले हे नागरी भागामध्ये राहतात. ती संख्या जर पाहिली आपण तर 5.08 करोड इतकी होते. त्याचप्रमाणे आपण पाहूया आता इथं की ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रातला महाराष्ट्रामध्ये पर्सेंटेजनुसार सगळ्यात जास्त लोकं कुठल्या जिल्ह्याचे जे आहे हे ग्रामीण भागामध्ये राहतात. तर गडचिरोली जिल्ह्यामधले 89% लोकं जे आहे हे ग्रामीण भागामध्ये निवास करतात. कुठले? गडचिरोली या जिल्ह्यामधले 89% लोकं हे ग्रामीण भागामध्ये निवास करतात. त्याचबरोबर ठाणे आणि पालघरमधले 23% लोकं हे ग्रामीण भागामध्ये निवास करतात. म्हणजे सर्वात जास्त ग्रामीण भागामध्ये निवास करणारा जिल्हा जर महाराष्ट्रातला म्हटला तर तो झाला गडचिरोली. आणि महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये शेवटचा जिल्हा जो ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या तिथे निवास नाही करत, खूप कमी करते, असा जर म्हटला आपण तर ठाणे आणि पालघर हा 2011 जनगणनेनुसार आहे. तर ठाणे आणि पालघरमध्ये 23% सर्वात कमी आणि सर्वात जास्त जर म्हटलं आपण ग्रामीण भागामध्ये लोकं राहतात कुठले? गडचिरोलीमधले. कारण की वाईल्ड एरिया आहे, पूर्ण जंगल एरिया आहे, नक्सलाईट एरिया आहे, त्यामुळे तिथे जास्त शहरीकरण झालेलं नाही आहे आणि लोकं ग्रामीण भागातच जास्त राहतात. यानंतर 100% लोकं तिथे शहरामध्येच राहतात. असे महाराष्ट्रातले जिल्हे कोणते? तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यामध्ये 100% लोकं जे आहे शहरामध्ये निवास करतात. लॉजिकच आहे सरळ सरळ, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे काय आहे? शहरच आहे, तर त्यामुळे शहरामध्ये निवास करणारच लोकं. यानंतर आपण पाहू एक दशवार्षिकीय वाढ आणि घट. आता दशवार्षिकीय वाढ आणि घट म्हणजे काय? बघा, 2001 जी जनगणना झाली आणि 2011 जनगणना झाली याच्या मधामध्ये कोणत्या या दोन चा जो डिफरन्स आहे, 2001 जनगणनाचा आकडे आपल्याकडे आलेले आहे, 2011 जनगणनेचे आकडे आपल्याकडे आले आहे, याच्यामध्ये कंपॅरिझन केलं जाईल. आणि या 10 वर्षामध्ये कुठल्या राज्यामध्ये जास्त इन्क्रीमेंट झाली, कुठल्या राज्यामध्ये जे आहे जास्त लोकसंख्या वाढ झाली पर्सेंटेजनुसार असो आकडेवारीच असो, तर तेच म्हणजे दशवार्षिकीय वाढ किंवा घट असते समजलं जातं. तर आपण पाहू वाढ. तर भारतामध्ये जर पाहिलं आपण, जर समजा 100 लोकं लोकसंख्या होती 2001, त्यामध्ये 2011 ही झाली किती? 2011 115 झाली, तर 15% वाढ आपण असं समजतो. तर भारतामध्ये अशी वाढ जर पाहिली आपण तर ही 17.74% भारतामध्ये वाढ झाली. किती? 17.74% दशवार्षिकीय वाढ भारतामध्ये झाली. तीच जर महाराष्ट्रामध्ये पाहिली तर 15.99%. किती? 15.99% वाढ ही कुठे झालेली आहे? महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. ॲज कम्पेअर टू म्हणजे आपली भारताच्या तुलनेमध्ये खूप कमी झालेली आहे, खूप कमी म्हणजे नाही म्हणते 2% कमी झालेली आहे. तर किती? 17.64% ही वाढ दशवार्षिकी वाढ भारतामध्ये झालेली आहे. आता यामध्ये कुठल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त वाढ झाली, सर्वात जास्त वाढ कुठल्या राज्यामध्ये झालेली आहे असा प्रश्न विचारू शकते. दशवार्षिकीय वाढनुसार सर्वात जास्त वाढ झालेला महाराष्ट्र भारतातला राज्य कुठलं, तर ते जर पाहिलं आपण तर मेघालय हे राज्य आहे. या मेघालय राज्यामध्ये 27.9% ही दशवार्षिकीय वाढ मेघालय या राज्यामध्ये 2011 जनगणनेनुसार
गृहित धरल्या गेलेली आहे. 2001 आणि 2011 आकड्यानुसार दशवार्षिकीय वाढ ही झालेली आहे. तर सर्वात कमी वाढ किंवा घट म्हणता येईल ते कुठं झालेली आहे, ही झाली आहे नागालँडमध्ये. इथे -0.6% एवढी दशवार्षिकीय घट झालेली आहे. ठीक आहे, यानंतर येऊ आपण महाराष्ट्रात. तर महाराष्ट्रात 15.99% जवळपास 16%च्या आसपास जी आहे वाढ झालेली आहे. आणि सर्वात जास्त वाढ जी झालेली आहे ही झालेली आहे ठाणे आणि पालघरमध्ये 36.1%. किती? पालघर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये 36.1% एवढी वाढ या दशवार्षिकीय वाढच्यानुसार झालेली आहे. आणि सर्वात कमी जर म्हटलं आपण किंवा निगेटिव्ह जर म्हटलं तर ती मुंबई शहरमध्ये झालेली आहे -7.56. किती? -7.56 ही मुंबई शहर इथे एवढी जी आहे घट झालेली आहे, दशवार्षिकीय घट झाली आहे. आता भारताच्या लोकसंख्येच्या वाढीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर भारताच्या लोकसंख्येच्या वाढीत महाराष्ट्राचा हा 21वा क्रमांक लागतो. ठीक आहे, 21वा क्रमांक लागतो दशवार्षिकीय किंवा लोकसंख्या वाढीच्या दरात भारताचा, महाराष्ट्राचा भारतामध्ये 21वा क्रमांक लागतो. यानंतर आपण पाहू लिंग गुणोत्तर. बघा, लिंग गुणोत्तर म्हणजे 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या किती, याला म्हणतात लिंग गुणोत्तर. ठीक आहे, आणि त्याचप्रमाणे एक बसते बाल आणि बालिका लिंग गुणोत्तर. बाल आणि बालिका लिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 या वयोगटातनी किती, म्हणजे मुलं जे आहेत ते मेल किती आणि फिमेल किती आहे, म्हणजे मेल किती आणि फिमेल किती, याला म्हणतात बाल लिंग गुणोत्तर. ते किती होत आहे, इन्क्रीमेंट किती होत आहे, किती आहेत 0 ते 6 वर्ष, कारण की आपण एक डेव्हलपमेंट स्टेज म्हणतो, त्या डेव्हलपमेंट स्टेजनुसार काय होते, ह्युमॅनिटी डेव्हलप्ड होते. त्यामुळे काय म्हटलं जाते, लिंग गुणोत्तर पाहू आपण. तर देशाचं लिंग गुणोत्तर हे 2011 जनगणनेनुसार 973 आहे. भारतामध्ये 1000 पुरुषाच्या मागे 943 पुरुष आहे, सॉरी 943. भारताचा 2011 जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर जे आहे हे 943 आहे. 2001 हे 933 होतं, तर 10 संख्येने वाढलेलं आहे. ठीक आहे, तर 2011 हे 943 आहे. 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या ही किती आहे, 943 आहे. त्याचप्रमाणे 2001 हे 933 होतं. केरळ हे या राज्यामध्ये पुरुषांच्या कंपॅरिझनमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. तर केरळ या राज्यामध्ये 1084 स्त्रिया आहे. किती? 1084 स्त्रिया 1000 पुरुषाच्या मागे, म्हणजे तिचं लिंग गुणोत्तर काय खूप स्ट्रॉंग आहे, खूप चांगलं आहे. ते जर आपण खराब जर लिंग गुणोत्तर म्हटलं किंवा कमी लिंग गुणोत्तर म्हटलं तर हरियाणामध्ये आहे 1000 स्त्रियांच्या मागे. खूप वाईट परिस्थिती आहे तिथे. आता 2021 आकडा येऊ तेव्हा पाहू आपण काय इम्प्रूव्हमेंट होते. सरकारनं खूप काही योजना लागू केलेल्या आहे. आणि केरळमध्ये 1084 आहे, 1000 पुरुषांच्या मागे. 1000 पुरुष असेल तर 1084 तिथे किती आहे, महिला आहे तिथे. ओके, ते जर महाराष्ट्राचं जर पाहिलं आपण तर महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर जे आहे हे 929 आहे. 929 1000 स्त्रियांच्या मागे, म्हणजे देशांच्या लिंग गुणोत्तरपेक्षा खूप कमी आहे. खूप कमी म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे असं म्हणू शकतो आपण, कारण महाराष्ट्र एक डेव्हलप स्टेट आहे. तेच जर आपण 2001 जर पाहिलं तर हे 922 होतं. किती? 922 होतं 2001 1000 स्त्रियांच्या मागे लिंग गुणोत्तर. ओके, आता लिंग गुणोत्तरमध्ये सगळ्यात चांगलं लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहे महाराष्ट्रामध्ये, तर रत्नागिरी जिल्ह्याचं 1122 लिंग गुणोत्तर आहे. किती? 1122 लिंग गुणोत्तर आहे 2011 जनगणनेनुसार. 1000 पुरुषांच्या मागे 1122 तिथे कुठं आहे, स्त्री आहे रत्नागिरीमध्ये. 2001 हे 1136 होतं, तर याच्यामध्ये थोडंसं एक कमी झालेलं आहे. तर ते कमी न होणे हे चांगलं असते, कमी नाही झालं पाहिजे असे म्हटलं जाते. मुंबई शहरमध्ये हे आहे लिंग गुणोत्तर 832, सगळ्यात वर्स्ट सिच्युएशनमध्ये आहे मुंबईमध्ये. 832 म्हणजे आता 2001 777 होतं, आता 832 सध्या 2011 जनगणनेनुसार आहे. यानंतर आपण पाहू बालिका व बालकांचे लिंग गुणोत्तर, याला बाल लिंग गुणोत्तर म्हणतात. काय याला म्हणतात? बाल लिंग गुणोत्तर. तर बाल लिंग गुणोत्तर जे आहे हे म्हणजे 0 ते 6 या वयोगटातील बालक आणि बालिका यांचं गुणोत्तर किंवा यांची संख्या 1000 मागे, याला म्हणतात बाल लिंग गुणोत्तर. ठीक आहे, तर
तर बाललिंग गुणोत्तर जर पाहिलं आपण तर देशामध्ये किती आहे, 918, 1000 बाल बालिकाच्या पाठीमागे 918 आपल्याकडे लिंग गुणोत्तर आहे, म्हणजे मुलामुली जर असेल तर, ठीक आहे. 2001 हे 927 होतं, किती 2001 हे 927 होतं. ते जर आपण पाहिलं तर सगळ्या सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कुठलं आहे, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये, आणि सर्वात कमी जर पाहिलं तर 834 हे कुठं आहे, हरियाणामध्ये लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे. यानंतर आपण महाराष्ट्राचं पाहू तर महाराष्ट्रामध्ये लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर जे आहे 894 आहे सध्या, 894 आहे. हे पहिले होतं 913, 19 घट झालेली आहे याच्यामध्ये, 19 संख्यांनी घट झालेली आहे. पहिले होतं 813 2001 जनगणनेनुसार, आता आहे 894 2011 जनगणनेनुसार. कंपॅरिझन विचारू शकते तुम्हाला. पालघरमध्ये सर्वात जास्त आहे 976, बीडमध्ये सर्वात कमी आहे 807, ठीक आहे. पालघरमध्ये सर्वात जास्त आहे 867, बीडमध्ये सर्वात कमी आहे 807, बीडमध्ये खूप कमी आहे. यानंतर लोकसंख्येची घनता आपण पाहू. प्रति स्क्वेअर किलोमीटरमध्ये लोकांची राहणं, म्हणजे त्यालाच म्हणतात प्र स्क्वेअर किलोमीटरमध्ये किती लोकं राहतात, घनता, याला म्हणतात लोकसंख्येची घनता. तर भारतामध्ये 382 लोकं घनता आहे, ही 2001 325 होती. भारताची लोकसंख्या घनत्वता घनता जी आहे ती किती आहे, 382. 2001 ही किती होती, 825 होती, जी वाढून आता किती झालेली आहे, 882 झालेली आहे. सॉरी, 2011 ही 382 आहे, याच्या अगोदर 325 होती, ठीक आहे. बिहारमध्ये सर्वात जास्त घनता आहे 1106, आणि सर्वात कमी जर म्हटलं आपण तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे 17. सर्वात जास्त घनता जर म्हटली तर 1106 कुठे, बिहार राज्यामध्ये आहे, आणि सर्वात कमी जर म्हटलं तर अरुणाचल प्रदेशमध्ये 17 आहे, कारण पहाडी एरिया आहे, जास्त लोक राहत नाही, वसाहत खूप कमी आहे तिथे, त्यामुळे तिथे लोकसंख्येचं घनत्व काय आहे, कमी आहे. यानंतर महाराष्ट्रावर येऊ तर महाराष्ट्राची लोकसंख्या घनत्व 2011 जनगणनेनुसार 365 आहे, आणि 2001 हे 315 होतं, ठीक आहे. महाराष्ट्राचं किती आहे, 365. 2001 किती होतं, 315. मुंबई उपनगर इथे जर पाहिलं तर सर्वात जास्त लोकसंख्या घनत्व आहे 20,980, किती 20,980 लोकसंख्या घनत्व इथे आहे. 2001 हे 19,373 होतं, 2011 हे 20,980 एवढं आहे. यानंतर गडचिरोली सर्वात कमी, सर्वात कमी घनत्व जर म्हटलं तर गडचिरोलीमध्ये किती, 74. 2001 67 होतं, 2011 74 एवढं आहे. यानंतर साक्षरता पाहू. साक्षरता म्हणजे तिथे किती लोक शिकलेले आहे, किती लोक शिक्षित आहेत, ठीक आहे. तर भारताचं साक्षरता प्रमाण जर म्हटलं आपण तर 73% आहे. 73% हे काय, भारताचं साक्षरता प्रमाण आहे, की भारतामध्ये 100% लोक काय हे शिक्षित आहे, साक्षर आहे. शिक्षित साक्षर म्हणजे काय, त्यांना वाचता लिहिता येते बस, बाकी अंडरस्टँडिंग वगैरे ह्या गोष्टी वेगळ्या मॅटर करतात, ठीक आहे. तर 73% काय साक्षरता भारताची आहे. सर्वात जास्त साक्षर जिल्हा जर म्हटलं तर आपल्याला माहीत आहे केरळ आहे, 94% साक्षर जिल्हा आहे. सर्वात कमी साक्षर जिल्हा जर म्हटलं आपण तर तो आहे बिहार, 61.8% एवढा हा साक्षर जिल्हा आहे, म्हणजे खूप कमी लिटरसी रेशो तिथे आढळतो. आता आपण पाहू पुरुष, या 73% 80.9% पुरुष जे आहे हे शिक्षित आहे, म्हणजे भारताच्या साक्षरतेच्या प्रमाणाला आपण 100% डिवाईड केलं तर 80.9% पुरुष जे आहे ते साक्षर आहे, आणि 64.6% स्त्रिया साक्षर आहे. जर आपण पाहिलं पुरुष साक्षरतेच्या प्रमाणात पर्सेंटेजनुसार जर सगळ्यात पहिला क्रमांकांचा, सर्वात पहिल्या क्रमांकाचा राज्य जर पाहिलं तर ते सुद्धा केरळ आहे, आणि सर्वात शेवटचं राज्य जर पाहिलं ते सुद्धा बिहार आहे, ते सुद्धा बिहार आहे. पुरुषांच्या संदर्भात पण हेच आहे, महिलांच्या संदर्भात पण, म्हणजे स्त्रियांच्या संदर्भात पण हेच आहे. स्त्रियांचं प्रमाण आपण पाहिलं 64.6% एवढं आहे, आणि सर्वात साक्षरताचं प्रमाण सर्वात जास्त केरळ या राज्यामध्ये आहे महिलांचं, आणि सर्वात कमी जर म्हटलं तर या बिहार या राज्यामध्ये आपल्याला दिसून येते. तेच आता इथं महाराष्ट्रावर येऊ आपण. महाराष्ट्राचं साक्षरता प्रमाण 82.30% आहे, खूप बेटर आहे. महाराष्ट्राचं साक्षरता प्रमाण 82.30% एवढं आहे. मुंबई उपनगर या जिल्ह्याचं
89.9%, जवळपास 90% लोक इथं काय शिक्षित आहे. 90% लोक कुठे कुठे शिक्षित आहे, तुमचं मुंबई या जिल्ह्यामधले, ठीक आहे. मुंबई या जिल्ह्यामधले किती, जवळपास 90% लोक जे आहे ते शिक्षित आहे किंवा साक्षर आहे. सर्वात कमी जर म्हटलं तर पालघर 57.14% लोक इथले जे आहे सर्वात कमी तिथे शिक्षित आहे. याचबरोबर आपण महिलांचं पाहू, तर महिलांचं जर पाहिलं, स्त्रियांचं जर पाहिलं आपण, तर 75.9% स्त्रिया, 75.9% स्त्रिया ज्या आहे ह्या महाराष्ट्रातल्या लिटरेट आहे, साक्षर आहे. 82.30% यांच्या रेशोनुसार मुंबई शहरमधल्या स्त्रिया 86.5%, मुंबई शहरमधल्या स्त्रिया 86.5% नुसार ह्या काय आहे सगळ्या पहिल्या क्रमांकावर आहे, सगळ्यात जास्त साक्षर आहे. त्याचनुसार नंदुरबारमधल्या 56. नंदुरबार जो आहे शेवटच्या क्रमांकावर येतो, नंदुरबारमधल्या कमी शिक्षित महिला आहे. पुरुषांचं जर पाहिलं आपण 88.4% जे आहे हे पुरुषांचं प्रमाण आहे शिक्षित, म्हणजे साक्षरतेचं. यापैकी मुंबई उपनगर जो आहे हा 94.2% एवढा शिक्षित साक्षरतेचं प्रमाण आहे इथं. नंदुरबारमध्ये खूप कमी आहे, 71.9%. आता एक गोष्ट सांगण्यासारखी आहे इथे की महाराष्ट्राचं टोटल साक्षरतेचं प्रमाण जर पाहिलं आपण तर 82.30% एवढा आहे. सर्वात जास्त शिक्षित जिल्हा जर महाराष्ट्रातला म्हटला तर मुंबई उपनगर आहे 89.9%. पालघर त्या सर्वात शेवटचा जिल्हा येतो, सर्वात शेवटचा जिल्हा जर म्हटलं आपण, सर्व शेवटच्या जिल्ह्याचं नाव घेतलं तर पालघर येतो. आता या पुरुषांची जर संख्या पाहिली तर कुठं पुरुष जास्त साक्षर आहे तर मुंबई उपनगरमध्ये 94.2% पुरुष जे आहे हे शिक्षित आहे, म्हणजे साक्षर आहे. आणि सर्वात कमी जर म्हटलं तर नंदुरबारमध्ये 71.9%. स्त्रियांच्या बाबतीत जर चर्चा केली आपण तर स्त्रियांचं जर पाहिलं तर मुंबई शहरमधल्या स्त्रिया 86.5% हे काय शिक्षित किंवा साक्षर आहे, आणि नंदुरबार 56.5% स्त्रिया काय कमी शिकलेल्या, म्हणजे साक्षरतेच्या बाबतीत खूप कमी आहे तिथे. हे झालं साक्षरतेच्या बाबतीत. आता अजून एक चर्चा करूया की जे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे लोकांची जी संख्या आहे, जर आपण विचार केला अनुसूचित जमातीची संख्या जर पाहिली आपण तर अनुसूचित जमाती एस सीमधलं जर पाहिलं आपण, अनुसूचित जाती जर पाहिलं तर भारतामध्ये पंजाब राज्यात सगळ्यात जास्त आहे पर्सेंटेजनुसार. पंजाबमध्ये सर्वात जास्त जवळपास 39.9% तिथे काय आहे, 39.9% तिथे शेड्यूल कास्ट हे पर्सेंटेजनुसार जास्त आहे. आणि संख्यानुसार जर म्हटलं तर उत्तर प्रदेश इथे सर्वात जास्त शेड्यूल कास्टचे लोक राहतात. आता शेड्यूल ट्राईब्सचं पाहू आपण. शेड्यूल ट्राईब्सचं जर पाहायचं झालं तर मिझोराम या राज्यामध्ये सर्वात जास्त ट्राईब राहतात. मिझोराम या राज्यामध्ये जवळपास 94.4% ट्राईब राहतात. वेगवेगळ्या जनजातीयचे लोक राहतात, ट्राईब म्हणतात, एस टी म्हणतात त्यांना, अनुसूचित जमाती म्हणतात. आणि संख्येनुसार जर म्हटलं तर मध्य प्रदेशमध्ये जवळपास 1.5 करोडच्या आसपास यांची संख्या आहे संख्येनुसार जर म्हटलं तर आपण. आणि जर आपण पर्सेंटेजनुसार जर म्हटलं तर एस टी कॅटेगरी जे शेड्यूल ट्राईब्ड आहेत, अनुसूचित जमाती आहेत, ह्या मिझोराम या राज्यामध्ये सर्वात जास्त राहतात, ठीक आहे. तेच आता आपण महाराष्ट्राच्याबद्दल येऊ, तर महाराष्ट्रामध्ये एस सी कॅटेगरीचे म्हणजे शेड्यूल ट्राईबचे जर म्हटलं आपण तर पुणे या जिल्ह्यामध्ये राहतात. संख्येच्या बाबतीत जर विचार केला तर 11.81 लाख आणि 8.89% लोक इथे जे आहेत हे शेड्यूल कास्ट आहेत. आणि सर्वात कमी जर म्हटलं शेड्यूल कास्टचे लोक महाराष्ट्रामध्ये तर ते राहतात नंदुरबारमध्ये. तेच आपण बघू एस टी बरोबर. आता तर एस टीचं जर पाहिलं आपण तर एस टीमध्ये नाशिकमध्ये सगळ्यात जास्त अनुसूचित जमातीचे लोक राहतात. आणि सर्वात शेवटी जर पाहिलं आपण म्हणजे सगळ्यात शेवटीचा जिल्हा जर पाहिला तर सिंधुदुर्ग, ठीक आहे. तर हे झालं एक
विवरण झालं याच्याबद्दल. आता आपलं हे टॉपिक जवळपास कवर झालेलं आहे, याच्यामध्ये मी खूप काही माहिती दिलेली आहे तुम्हाला. आता आपण राहिलेला आहे युनियन टेरिटरीज, ज्याला आपण केंद्रशासित प्रदेश म्हणतो. अजून एक सांगायचं झालं तुम्हाला तर कलम 246 नुसार भारत सरकार जनगणना करते, भारत सरकारला कायदा बनवण्याची शक्ती आहे, केंद्र सूचीचा विषय आहे जी जनगणना भारत सरकार करते, NSSO थ्रू करते, ठीक आहे. हा एक विषय झाला सांगायचा. आता आपण पाहूया लोकसंख्येच्या बाबतीत जे युनियन टेरिटरीज आहे, ज्याला आपण केंद्रशासित प्रदेश म्हणतो, केंद्रशासित प्रदेशामध्ये काय परिस्थिती आहे जनगणनेच्या बाबतीत जर विचार केला तर. आपण तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेली युनियन टेरिटरीज किंवा केंद्रशासित प्रदेश जर आपण विचार केला तर ऑब्व्हियसली दिल्ली आहे. घनत्व पण दिल्लीमध्ये जास्त आहे तर दिल्ली आहे. आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेली जर युनियन टेरिटरीज किंवा केंद्रशासित प्रदेश जर आपण म्हटलं तर ते काय आहे, लक्षद्वीप. लक्षद्वीपमध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे, दिल्लीमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे. यानंतर दशवार्षिकीय वाढ जर पाहिली आपण तर कुठल्या केंद्रशासित प्रदेशमध्ये जास्त दशवार्षिकीय वाढ झाली तर दादरा नगर हवेलीमध्ये सर्वात जास्त वाढ झालेली आहे. कुठे, दादरा नगर हवेलीमध्ये सर्वात जास्त वाढ झालेली आहे केंद्रशासित प्रदेशमध्ये दशवार्षिकीय वाढनुसार 2001 ते 2011 याचं कम्पॅरिझन जर करून पाहिलं तर दादरा नगर हवेलीमध्ये सर्वात जास्त वाढ झालेली आहे. आणि सर्वात कमी जर निगेटिव्ह ग्रोथ जर म्हटलं आपण तर लक्षद्वीप या राज्यामध्ये झालेली आहे, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये झालेली आहे. त्याचप्रमाणे आपण पाहू लिंग गुणोत्तर, तर सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेलं केंद्रशासित प्रदेश जर तुम्हाला विचारू शकलं, विचारणार एक्झाममध्ये, तर ते कुठलं आहे, हे आहे पॉंडिचेरी, पुड्डुचेरी. पुड्डुचेरीमध्ये सर्वात जास्त जे आहे हे लोकसंख्या घनत्व आहे, तिथे किती 1037 आहे. आणि सर्वात कमी लोकसंख्या घनत्व जर विचारलं तर ते कुठलं आहे, ते आहे तुमचं दमण आणि दीव, इथे 618 आहे. लक्षात ठेवा, भारतामध्ये सर्वात असं जर विचारलं भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या घनत्व असलेलं आहे यापैकी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता, तर सर्वात जास्त सर्वात कमी लोकसंख्या घनत्व असलेलं जे आहे ते काय, तुमचं दमण आणि दीव, इथे किती आहे 618, हे लक्षात ठेवा. यानंतर साक्षरता पाहिलं, साक्षरतामध्ये सर्वात जास्त साक्षर केंद्रशासित प्रदेश जर आपण पाहिला तर ते आहे लक्षद्वीप. कुठलं, लक्षद्वीप हे सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश आहे. आणि सर्वात कमी साक्षर किंवा कमी साक्षरतेच्या प्रमाणात जर पाहिलं तर दादरा नगर हवेली हे काय, कमी शिक्षित आहे. आणि इथं आपण पाहिलं, इथे दादरा नगर हवेलीमध्ये आपण दशवार्षिकी वाढ पण जे आहे याच्यामध्ये खूप जास्त झाली, त्यामुळे काय आहे, कमी साक्षरतेचं सुद्धा कारण आहे. यानंतर आपण पाहू की केंद्रशासित प्रदेशमध्ये SC कॅटेगरीचे SC म्हणजे शेड्यूल कास्टचे कुठे राहतात, तर चंदीगडमध्ये 18.9% लोक हे SC कॅटेगरीचे राहतात. चंदीगड जे आहे हे पर्सेंटेजनुसार जर विचार केला आपण, पर्सेंटेजनुसार चंदीगड जे आहे, चंदीगड या केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात जास्त जे आहे अनुसूचित जातीचे लोक राहतात. आणि संख्येनुसार जर विचार केला तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात जास्त जे आहे ते तुमचे शेड्यूल कास्टचे लोक राहतात. आता शेड्यूल ट्राईबवर येऊ, लक्षद्वीपमध्ये सर्वात जास्त शेड्यूल ट्राईब राहतात. जर केंद्रशासित प्रदेशाचा विचार जर केला तर लक्षद्वीप या राज्यामध्ये सर्वात जास्त शेड्यूल ट्राईब राहतात. तेच जर आपण विचार केला राज्यानुसार तर मिझोराम या राज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की सर्वात जास्त जे आहे ते लोक कुठले, तुमचे शेड्यूल ट्राईबचे लोक राहतात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगणं होतं की भारताची जनगणना काय, जनगणनेचं स्वरूप काय, जनगणना झाली कशी होती, जनगणनेचे काही फॅक्ट दिले नाही. यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण असंच माहिती देत राहू, अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवत राहू. आणि या व्हिडिओला तुम्हाला एक्झामच्या पहिले जस्ट प्रिपेअर 2-3 वेळेस पहा, व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला की एक्झामच्या पहिले तुम्हाला एक क्विक रिव्हिजन होऊन जाईल, लोकसंख्येचा डाटा तुम्हाला आयता मिळून जाईल, लोकसंख्येच्या डाटावर तुम्हाला एक्झाममध्ये खूप सारे प्रश्न विचारू शकतात. यानंतर येणारी लोकसंख्येचा जो व्हिडिओ राहणार तो धर्मनिहाय लोकसंख्येचा राहणार की धर्माच्यानुसार महाराष्ट्रामध्ये काय वाढ झालेली आहे, कारण की गव्हर्नमेंटने काय केलं, रिलीज केलेला डेटा त्यानुसार आपल्याला ते पाहायचं आहे. आणि त्याचबरोबर आपण लोकसंख्येबद्दल पण चर्चा केलेली आहे, इथं लोकसंख्येतनी वाढ घट काय झालेली आहे त्याबद्दल पण आपण चर्चा केलेली आहे. तर व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, तुम्हाला आवडला तर लाईक करा, आणि त्यानंतर परीक्षेच्या पहिले हे क्विक रिव्हिजन म्हणून एक तुम्हाला काम येईल. धन्यवाद.